नमस्कार, पुढे तुमच्यासाठी छानसा व्हिडिओ आहे. काल अर्ध्याच लोकांनी तो व्हिडिओ पाहिला असेल काही कारणामुळे, म्हणजे माझा नंबर चुकीचा होता म्हणून तो व्हिडिओ मला घालवावा लागला. तर आज तो व्हिडिओ बघा की 520 राजाला किंवा स्वतःला उठल्या उठल्या काय अफर्मेशन द्याव्यात म्हणजे आपलं जीवन पालटून जातं. पण त्यासाठी पुढे व्हिडिओ आहे. मी महत्त्वाची तुम्हाला याच्यासाठी आलेली आहे की ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर राहिल्या आहेत, ज्यांना मी मेसेज केले आहेत की 15 तारखेला मी रेकी करते, कुरिअर करते, हे सोडून ज्यांच्या अजून माझ्याकडे ऑर्डर बाकी आहेत त्या सगळ्यांनी झट्ट दिशी उठून पट्ट दिशी आपला स्क्रीनशॉट आपला पत्तावरती पाठवून द्या. कारण काही कारणानं माझं काल सिम कार्डच तुटलं होतं, त्याच्यामुळं माझा संपूर्ण डाटा गेलेला आहे. तर काल ज्यांनी केलं त्यांचं आहे, पण ज्यांच्या मागं ऑर्डर राहिल्यात नीट ऐका, ज्यांच्या मागं ऑर्डर राहिलेल्या आहेत आणि ज्यांना मी सांगितलेलं नाही आहे की मी तुम्हाला 15 तारखेला रेकी देत आहे, रेकी मेसेज ज्यांना आलेले नाही आहेत त्या सगळ्यांनी आज मला स्क्रीनशॉट, जेव्हा व्हिडिओ बघाल त्यावेळी पैसे पे केल्याचा स्क्रीनशॉट, तुमचा पत्ता, तुम्हाला काय हवंय, सगळं त्याची नावं व्यवस्थित पाठवून द्या. खूप खूप सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला डबल त्रास होत आहे, पण काय करणार, शेवटी माझ्या मागं पण साडेजाती आहे, शनी मला पण काही ना काही शिक्षा देत असतात, त्याचप्रकारे माझं पण चालू आहे. तर प्लीज ताईला माफ करा आणि सगळ्यांनी आपले आपले स्क्रीनशॉट आणि हे पाठवून द्या. मी जेवढ्या लवकर तुम्हाला सगळं पाठवता येईल तेवढ्या लवकर पाठवते. छान छान ऑफर चालू आहे तर झटपट करा. 2 वाजता सारिका लाईफस्टाईलला व्हिडिओ येत आहे. मागं जे तुम्ही सगळं ब्युटी प्रोडक्ट्स बघत आहात, फेशियल किट एकदम धमाका ऑफरमध्ये, तर 2 वाजता सारिका लाईफस्टाईलला यायला सुद्धा विसरू नका. बघा व्हिडिओ. नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? अशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला एक चेहऱ्यावर कोलगेट स्माईल स्वतःसाठी, एक आपल्या ताईसाठी आणि एक युनिव्हर्ससाठी चट दिवशी द्या. आपला व्हिडिओ जोवर संपत नाही तोवर चेहऱ्यावरची स्माईल कधी कोणी जाऊ द्यायची नाही. कारण दिवसभर आपण त्याच टेन्शनमध्ये असतो, त्याच विचारांमध्ये असतो. कुठंतरी माझा व्हिडिओ बघताना 2 मिनटं तुमच्या चेहऱ्यावर हसू यावं यासारखं माझ्यासाठी दुसरं कुठलंही काम नाही. त्यामुळं जरूर एक स्माईल चेहऱ्यावर माझा व्हिडिओ बघताना नेहमी ठेवत जा. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे व्हिडिओ विशेष, म्हणजे की आता आपण 520 राजावर ऑफर ठेवले, सगळ्या क्रिस्टलवर ऑफर ठेवले, पण काही नवीन माणसं आहेत की त्यांना अफर्मेशन द्यायच्या म्हणजे काय करायचं हे माहीत नाही आहे. तर ह्याच्याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्याआधी एक एंजल नंबर सांगते की तो तुमच्या खूप कामाचा आहे आणि नंतर सांगते की अफर्मेशन देणं किंवा काय हा काय कसं करू शकतो आपण किंवा कशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडत जातात. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी सांगते की प्रत्येक गोष्ट ही आपल्या आयुष्यात दोनदा घडत असते. कधीही तुम्ही विचार करा, कोणत्याही बारीक गोष्टीचा विचार करा तुम्ही, की ती पहिली गोष्ट आपल्या मनात आपल्या मेंदूत घडत असते आणि नंतर काही दिवसानं ती बरोबर अस्तित्वात येते. तुम्ही जो विचार करणार तेच तुमच्या आयुष्यात घडणार हे 100% सत्य आहे. आपल्या आयुष्यात दुसरं तिसरं काही घडत नसतं. ज्याचा विचार आपण करतो, ज्या आपल्या अंगातल्या एनर्जी असतो, ऊर्जा असू दे, ज्या आपण थ्रो करतो युनिव्हर्सकडं किंवा त्या डिवाईन पॉवरकडं, त्याच फेकून आपल्याकडे माघारी येत असतात. म्हणून सतत चांगले विचार करणे, सकारात्मक राहणे या गोष्टीची अतिशय गरज आहे. तर अफर्मेशन देताना किंवा स्वतःच्या मनातल्या मनात जेव्हा आपण बोलतो त्यावेळी जागृत राहून बोला. प्रत्येक जणांच्या डोक्यात विचार, 65,000 विचार ह्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात येत असतात. त्यातले 10 नाही तर 20 विचार आपल्या दिवसभराच्या कामाचे असतात. बाकी एक विचार येतो निघून जातो, एक विचार येतो निघून जातो. तुम्ही जर रात्री झोपताना आठवलं की आज आपल्या डोक्यात किती विचार आले तर तुम्हाला काहीही आठवणार नाही. त्याच्यामुळं ज्यावेळी आपण मनात बोलत असतो, मनात कशाचे विचार करत असतो ते सुद्धा जागृततेनं करा. कारण त्याच गोष्टी कधीतरी पुढे खऱ्या होऊ शकतात. म्हणून आपण विचार करतानाही सकारात्मक विचार करावे. अवघड आहे पण सवय लावून घेतली तर काहीही अवघड नाही आहे. डोक्यात निगेटिव्ह विचार आलेच नाही पाहिजेत, डोक्यात पॉझिटिव्हच विचार आले पाहिजेत. ते 65,000 विचार हे पॉझिटिव्ह आले पाहिजेत ह्याचा जर आपण विचार केला तर कायमस्वरूपी कोणत्याही अफर्मेशन स्वतःला देताना चेहऱ्यावर एक स्माईल कायमस्वरूपी असावी. म्हणजे युनिव्हर्सला तो संदेश जातो की आपल्याला ह्याला सुख द्यायचं आहे, दुःख द्यायचं नाही आहे. म्हणून तर तरीसुद्धा रोज तुम्ही अफर्मेशन देताना सुद्धा कधी कधी तुमच्या डोक्यात वाईट विचार येऊ शकतात. ते वाईट विचार ज्यावेळी तुमच्या डोक्यात येतील त्यावेळी मी तुम्हाला कायमस्वरूपी सांगितलंय कट क्लिअर कॅन्सल म्हणायचं. म्हणजे तो विचाराला थोडंसं
निघून जातो तो विचार आणि परत चांगले विचार येतात आपल्याकडं. आत्ता सगळे डॉक्टर्स लोक किंवा काय जो सांगत आहेत आपल्याला, ह्याला व्हायरल होत आहेत व्हिडिओ, की आपल्या ज्या डोक्यात जेव्हा वाईट विचार येत असतात, निगेटिव्ह विचार येत असतात, तेव्हा आपली जीभ ही वरती टाळ्याला 1 सेकंद 2 सेकंद लावावी आणि शांत बसावं. विचाराचं चक्र पूर्णपणे थांबतं आणि हे खरं आहे, याला शास्त्रीय आधार आहे की खरोखर आपण जर आपली जीभ टाळ्याला लावून 2 मिनटं शांत बसलं तर डोक्यातले विचारच पूर्ण गायब होतात. करून बघा, ज्या ज्यावेळी निगेटिव्ह विचार तुमच्या डोक्यात येतात त्या त्यावेळी हा एक तुम्ही प्रयोग करून बघा. त्याचप्रमाणे जीवनात हाच हे करा की सगळ्या चांगल्या गोष्टी आकर्षित करा, म्हणजे चांगल्याच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत राहतील. तर आता 520 राजा, अजून जे काही आपण तुम्ही पायराइडचा क्रिस्टल असू दे, म्हणजे शेअर मार्केटचा राजा असू दे, 520 असू दे, प्रेमाचा असू दे, कोणताही क्रिस्टल असू दे, प्रेमाच्या परमिशन वेगळ्या येतात, पण 520 क्रिस्टलच्या किंवा शेअर मार्केटच्या क्रिस्टलला किंवा आपल्या कोणत्याही ब्रेसलेटला कशा अफर्मेशन द्यायच्या हे काही काही जणांना माहीत नाही आहे. तर 520 राजा आणि जेवढी पैशाची ब्रेसलेट आहेत त्या सगळ्यांना कशा परमेन्शन द्यायच्या हे सांगते. एक तर सगळ्यात पहिल्यांदा लवकर उठायला शिका. बाहेर उजेड पडायच्या आधी जो उठतो तो आयुष्यात सक्सेस नक्कीच होतो. सूर्याच्या आधी आपण उठावं, कारण ग्रहांचा राजा पण सूर्य आहे, आपल्या वडील सुद्धा सूर्य आहेत, सगळेच सगळं सूर्याचं वर सगळं काही अवलंबून आहे. त्याच्यामुळे सूर्य उगवायच्या आधी उठणं हे अतिशय महत्वाचं आहे. उठल्या दुसरं तिसरं काही न करता 520 क्रिस्टल हा कायमस्वरूपी किंवा शेअर मार्केटचा क्रिस्टल हा कायमस्वरूपी आपल्या जवळ असला पाहिजे. आणि उठल्यावर तो क्रिस्टल तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्या, दोन्ही हातामध्ये घ्या, असा घ्या, शांत बसा, थोड्या वेळ मेडिटेशन करा, श्वासावर लक्ष केंद्रित करा. आणि या 10 मिनिटासाठी तुम्हाला लवकर उठणं गरजेचं आहे, कारण अफर्मेशन तुम्ही घाईघाईमध्ये देऊन त्याचा काही फायदा नाही. तर सकाळी उठल्या तुम्ही असा क्रिस्टल स्वतःजवळ घेऊन, जर तुमचे पैशाचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही या अफर्मेशन देऊ शकता, लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला वाचून तरी त्या अफर्मेशन तुमच्या पाठ होतील. थोड्याशा सांगते, परतच्या व्हिडिओमध्ये आणखीन अफर्मेशन सांगेन मी तुम्हाला. तर सगळ्यात पहिला 520 राजा हातामध्ये घेतल्यावर आपण त्याला म्हणायचं थँक्यू 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 युनिव्हर्स, थँक्यू क्रिस्टल. हे सगळ्यात पहिल्यांदा वाक्य, आपला धन्यवाद हा पहिल्यात सगळ्यांदा आला पाहिजे आपल्या तोंडामध्ये. त्यानंतर तुम्ही डोळे झाकून या सगळ्या अफर्मेशन म्हणायला सुरुवात करा. पैसा माझ्याकडे खूप सहजपणे येत आहे, खूप कमी कष्टामध्ये मी जास्तीत जास्त पैसा कमवत आहे, चारी बाजूने चांगल्या मार्गाने पैसा माझ्याकडे येत आहे, मी पैशाचं चुंबक आहे, मी एक चांगली व्यक्ती आहे, मी भाग्यशाली आहे, म्हणून चारी बाजूनं पैसा माझ्याकडे येत आहे, मी श्रीमंत आहे, माझ्याकडं भरपूर सारा पैसा आहे, मी जिथं हात घालतो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये, मग ती नोकरी असो, व्यापार असो, शेअर मार्केट असो, तिथं माझा पैसा डबल चौबल दसपट झाल्याशिवाय राहत नाही, एवढा मी भाग्यवान आहे किंवा एवढं मी भाग्यशाली आहे. पैशाचा प्रवाह माझ्या आयुष्यात सातत्याने चालू आहे, ह्या पैशाचा प्रवाह माझ्या आयुष्यात सातत्याने चालू आहे, मला पैशाचा, मी पैशावर प्रेम करतो, पैसा माझ्यावर प्रेम करतो, त्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये पैसा खूप आकर्षित होत आहे, मी पैशाचं चुंबक आहे. याच गोष्टी सतत 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 जर तुम्ही बोलत राहिलात, पॉझिटिव्ह अफर्मेशन, पहिली गोष्ट आय लव मनी, म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट मी पैशावर खूप प्रेम करतो आणि पैसा माझ्यावर खूप प्रेम करतो, या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, धन्यवाद महत्त्वाचे आहेत. आणि यातले जे काही तुम्हाला आवडेल त्या अफर्मेशन तुम्ही स्वतःच्या पण तयार करू शकता, मी अनेक व्हिडिओमध्ये सांगेल, पण जे नवी लोक होते त्यांच्यासाठी मी हे सांगते. तर त्याचप्रमाणे बॉटल, वॉटर थेरपीसारखी तर दुसरी कुठली थेरपीच नाही आहे, त्याच्यामुळं बॉटलला सुद्धा तुम्ही एकतर चिठ्ठी लिहा सगळ्यांच्या अफर्मेशनची, आणि बॉटलच्या खाली आपल्या जी जागा आहे तिथं तुम्ही ती चिठ्ठी ठेवा. बॉटल माझी पाणी पिले रिकामी, तर तिथं ठेवा. वॉटर आपल्या शरीरामध्ये पण आहे, पंचतत्वामध्ये सुद्धा वॉटर आहे, त्यामुळं वॉटर खूप चांगलं काम करतं. तुमचा मानसिक ताणतणाव असो, तुमच्या परीक्षा असो, काहीही, घरातल्या रोजच्या गोष्टींच्या पॉझिटिव्ह अफर्मेशन बॉटलला घरातल्या एकानं तरी देत जा, किंवा सगळ्यांची चिटलून खालच्या क्रिस्टलमध्ये ठेवत जा. बॉटलसारखं अफर्मेशनचं काम, एकदा जर बॉटलवर तुम्हाला अफर्मेशन करायला जमल्या आणि ते वॉटर तुम्ही जर रोजच्या रोज पिलं, तर तुमच्या जीवनात
काळामध्ये 21 दिवसामध्ये पूर्णपणे बदल होतो. 520 चा राजा असू दे, शेअर मार्केट असू दे, 21 दिवस रोज जर तुम्ही पॉझिटिव्ह राहून अफर्मेशन दिल्या, जागृत राहिलात वाईट विचाराला, या क्रिस्टलनं काय होणार आहे हा विचारच डोक्यात नाही यायला पाहिजे. गणित तिथंच संपतं की 520 चा राजा माझ्या घरी येत आहे, पण त्याआधीपासूनच माझ्याकडं पैसा आकर्षित व्हायला लागला आहे, हे जर विचार तुम्ही ऑर्डर करतानाच ठेवले तर माझी पण रेकी सक्सेसफुल होईल तुमच्यापर्यंत पोचायला, आणि तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हाल क्रिस्टल वापरताना. आपलं ब्रेसलेट असलं तरी सुद्धा त्याला हात लावा किंवा हातात घ्या, आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही आता सुलेमानी हाकी घेतलाय, तुम्ही नजर बाधा होऊ नये किंवा बाहेरची बाधा होऊ नये सगळ्या गोष्टीसाठी, शनीच्या साडेसाठीसाठी, तर त्याला त्या त्या अफर्मेशन द्यायच्या. तुम्ही सिट्रीन घेतलाय तर तो पैशासाठी अफर्मेशन घ्यायचा. तुम्ही पायराइड घेतलाय तर पैशासाठी अफर्मेशन द्यायचा. तुम्ही पिंक टायगर आय घेतलंय तर फॅमिलीसाठी अफर्मेशन द्यायच्या. तुम्ही नुसता पिंक घेतलाय तर तुम्ही प्रेमासाठी अफर्मेशन द्यायच्या. सगळ्या पॉझिटिव्हमध्ये अफर्मेशन द्यायच्या. तर हे आहे क्रिस्टल ब्रेसलेट वापरायचं कसं याबद्दलची माहिती, किंवा कसं जीवनामध्ये आपल्या आपण आधी विचार करतो आणि तेच आयुष्यात घडतात. म्हणून चांगलेच विचार करा म्हणजे आयुष्यात चांगलंच घडेल. तर आता ज्या लोकांना बऱ्याच तुमच्या व्हॉट्सअपला आहे, ते डिप्रेशन येत आहे, ताणतणाव येत आहे, डिप्रेशन कमीच होत नाही आहे, एकटं बसलं की रडायला येत आहे, काय करू हे समजत नाही आहे, अक्षरशः कधी कधी जीव नकोसा होतोय या डिप्रेशनमुळं, कारण छोटं आहे हे मलाही कळतंय असं तुम्हीच म्हणताय, पण ह्याच्यासाठी माझा आकांतांडव होतोय, रागराग होतोय, सगळं होतोय, तर ह्याच्यावर उपाय सांगा किंवा ह्याच्यावर क्रिस्टल काढा असं सगळ्यांचं म्हणणं होतं. पण या कोणत्याही गोष्टीवर क्रिस्टल काढायची गरज नाही, कारण तुमच्या वॉटर थेरपीवर म्हणजे बॉटलवर तुमच्या मानसिक ताणतणावाची रेकी ही असतेच. त्यामुळे ज्यांच्याकडं बॉटल आहे आणि ते ती चंद्रामध्ये ठेवतात, त्या लोकांना कधीही मानसिक ताण हा येणारच नाही, आणि आला तरी तो 5 मिनिटाचा असेल, तुम्ही कट क्लिअर कॅन्सल केलं की तो निघून जाईल. त्यामुळे वॉटर बॉटल एवढ्या कमी किमतीमध्ये मी नाही विकू शकत, तरीही ऑफर ठेवली आहे, आणि वर त्याच्यावर तुम्हाला 520 चा राजा फ्री आहे, आजही ऑफर चालू आहे. 2 ते 4 नवीन प्रोडक्ट्स मी तयार केलेले आहेत. नेहमीसारखंच तुम्हाला माहीत आहे की परीक्षा झाली की आपल्याकडे काहीतरी नवीन असतं, पण मी ते सगळे प्रोडक्ट शक्यतो 9 जूनला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी लॉन्च करेल, की तेव्हापासून बघूया आपण त्याचा प्रताप काय आहे ते. तर बॉटल जरूर घ्या, ऑफर चालू आहे बॉटलवर, तर बॉटल आजसुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता. रागावू नका प्लीज माझ्यावर, कोणीही रागावू नका की तुम्ही मेसेज, आणि प्लीज 2-3 मेसेज करणाऱ्यांनी तर अजिबात रागावू नका. ज्यांचे खरोखर 200-300 मेसेज झाले त्यांना हक्क आहे की ते माझ्यावर रागवतील म्हणून, पण मी कंटिन्यू काम करते, कंटिन्यू 6-7 वाजेपर्यंत काम करते तुमच्यापाशी पोहोचण्यासाठी. तर मी पोहोचणार तुमच्यापाशी, विश्वास ठेवा, पोहोचणार तुमच्यासाठी. आणि तुम्हाला जे वाटतं की ताई तू आमच्या पर्यंत नाही पोहोचलीस तर आम्हाला ऑफरचा फायदा कसा मिळणार, मी त्यासाठीच ही ऑफर महिनाभर ठेवल्यात. 15 दिवस त्यातले निघून गेले की मी 4 दिवसांना तरी तुमच्यापर्यंत पोहोचेल. रोजच्या ऑफर ज्या असतात त्या 1 दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी असतात, पण हा महिनाभर जर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचला नाही तर युनिव्हर्सची इच्छाच नाही आहे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचावा, असं स्वतःच्या मनाशी समजून घ्या. कारण बरोबर सगळ्यांना माहीत झालं आहे, अक्षरशः लेडीज डोळा ठेवून असतात, 100 वेळा फोन चेक करतात, ताई ऑनलाईन आली का, ताई ऑनलाईन आली का, आणि लगेच मेसेज करायला सुरुवात करतात. त्यामुळे त्यांचे 100 वेळा मेसेजवर येतात, त्यामुळे त्यांची कामं पटपट होतात. पण तुम्ही 8 दिवसापूर्वी जर 2 मेसेज केले असतील आणि परत काल मेसेज करून जर मला म्हणत असाल तुम्ही आमचे मेसेजच वाचत नाही, तर आम्ही तुमच्याकडनं प्रोडक्ट्स घ्यायचे कधी आणि वापरायचे कधी, तर हा पूर्णपणे तुमचा चुकीचा समज आहे. त्यासाठीच ही 1 महिन्याची ऑफर मी ठेवली आहे की कशी ना कशी तुम्ही स्वतःचे नंबर वर घ्याल आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर प्लीज नवग्रह चौकी आणि हे बॉटल याचा लाभ घ्यायला अजिबात विसरू नका. वरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, मी तिथं दिवसभर ऑनलाईन आहे काम करताना, तर तुमच्या वस्तू तुमच्यापर्यंत सगळ्यांच्या लवकर पोहोचतील, तर त्याचीही काही काळजी करू नका. तर आता हां, नंबर सांगायचा तुम्हाला, तर ज्यांना हे डिप्रेशन आहे काय आहे, त्यांनी डाव्या हाताची रिंग फिंगरच्या खाली इथं हा जो चौकोन असतो आपला, ज्यांना खूप डिप्रेशन आहे, खूप ताणतणाव आहे, त्यांनी 23 नंबर हा इथं लिहायचा. 23 नंबर 2 आणि 3 2 आणि 3 हा नंबर, एवढूसाच नंबर आपल्याला इथं लिहायचा आहे. आणि प्रताप बघा, जांभळा पेन शक्यतो वापरा,
जांभळ्या पेननं किंवा निळा असेल डार्क थोडासा, तरी त्यानं इथं 23 नंबर 41 दिवस तरी रोज लिहा, बघा किती कमी दिवसामध्ये तुम्ही तुमच्या मनावर कंट्रोल मिळवू शकता. आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवा, मनात पॉझिटिव्ह विचार केले तर जीवनात पॉझिटिव्ह विचार घडतील, त्यामुळं पॉझिटिव्हच विचार आयुष्यामध्ये करत राहा. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत टाटा बाय.